तर हाय फ्रेंड्स, कसे आहात मंडळी? सगळे ठीक आहात ना? सगळे ठीकच असले पाहिजेत. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन व्लॉग. मी आता जस्ट ऑफिसमधनं आलेलो आहे, तर आता मी फ्रेश झालो आहे आणि आता मी निघणार आहे. गुरुपौर्णिमा आहे तर स्वामींच्या मठात, तर स्वामींच्या मठात जाईन. माझ्या मम्मीची पण खूप इच्छा होती सकाळपासून, ती मला बोलते आहे की तिला पण मठात यायचं आहे. तर मी आता जाईन मठात आणि मग नंतर पाया पडेन आणि मग नंतर तिकडे भजन चालू आहे. मी येता येता बघून आलो आहे तर तिकडे भजन पण चालू आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवीन. आणि तुम्हा सर्वांना देखील गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. तर व्लॉग बघा आणि कमेंट करा. तो वॉच द व्हिडिओ. पार लाईन आता एकदम एंड पर्यंत गेलेली आहे, जागाच नाही आता. पूर्ण आता अच्छा रात्र ग्राउंड पर्यंत लाईन पोचलेली आहे मठाची. तर जाऊ लाईनीत लागू आणि मग नंतर तुम्हाला पुढे मग जसं मंदिरात जाईन मी मग स्वामींचं दर्शन पण घडवीन. लाईन ही पूर्ण पाठपर्यंत आहे, तर मम्मी आणि मी लाईनीत लागतो या आणि मग नंतर तुम्हाला स्वामींचं दर्शन दाखवतो मठात पोचल्यावर. मंदिरात आलेलो आहे तर तुम्ही सगळ्यांनी पाया पडून घ्या. स्वामींचं प्रकट स्थान आहे हे घाटकोपरच. स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली. आता माझं भजन करून येते पाया पडून येते सगळं झालेलं आहे. मम्मी सोबत आलेलो, मम्मीचं पण पाया पडून झालेलं आहे, दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही थोड्या वेळ भजन ऐकत बसणार आहे आणि मग नंतर घरी निघणार आहे.
पालकीला नाचिन गुलाल ओरवून सैतांचे मैदान गर
माय टोली बोलीला डोलीले मुंबईचं किनारी अर्धीन गोली हल्ल्यान गोली त्याचं चंबादारी हाय गोली बोलीला डोलीले मुंबईचं किनारी अर्धीन गोली हल्ल्यान गोली त्याचं चंबादारी हाय गोली बोलीला डोलीले मुंबईचं किनारी अर्धीन गोली हल्ल्यान सर आता दर्शन सगळं झालेलं आहे. स्वामींच्या मठात गेलेलो. स्वामींच्या मठातून आम्ही दर्शन घेऊन ते सगळे निघालो आहे. मी आणि माझी मम्मी आहे. तर आता आम्ही घरी चाललो. घरी जाऊ आणि मग जेवण मान नको. तर तुम्हा सगळ्यांना कसा ब्लॉग वाटला तो तुम्ही मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय.